रिक्षेमध्ये बसवून सोनाराची लूट करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 3 लाखांहून अधिक रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सोनार कारंजा ते होळकर पूल दरम्यान रिक्षेतून प्रवास करण्यात असणाऱ्या अज्ञात रिक्षा चालकानं आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कट, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि पोलीस हवालदार महेश साळुंके, देवीदास ठाकरे, रवींद्र आढाव, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे हे अधिकारी आणि अंमलदार अप्पा पानवळ, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, नितीन जगताप, मुक्तार शेख, समाधान पवार, अमोल कोष्टी, मनीषा सरादे यांच्यासह चालक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट या प्रकरणाचा तपास करत होते. या दरम्यान त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मोईन मेहबूब शाह आणि त्यांच्या साथीदारांनी ही लूट केली असून ते चोरीचे सोने विकण्यासाठी KTHM कॉलेजकडून गंगापूर रोडला जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि मोईन मेहबूब शाह वय वर्ष 27 आणि वसीम लतीफ शाह वय वर्ष 27 यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे 32.725 ग्रॅम सोने आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस आता त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहे. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.